मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्याध तर नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा श्री गणेश बॅटरी म्हणजे एक्साइट बॅटरीचे आणि इन्व्हर्टर्सचे विटातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर संपर्क 77 19 83 17 77 पत्ता नेवरी रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कार्डचे जिओ मराठी न्यूज शाकाहारी जेवणाचा आनंद घ्या आता मनमुरादपणे ग्रीन लीफ रेस्टॉरंटची स्पेशल डिलक्स थाळी केवळ 130 रुपयांमध्ये भैरवनाथ थिएटर शेजारी विटा समाधान स्वामीच्या नालायकपणानंतर अनेक गोष्टी उजेडात आल्यात चक्रव्यूह रचून विटा पोलिसांनी समाधान स्वामीने मांडलेला खेळ खलास केलाय अपहरणाचे कारस्थान रचणाऱ्या समाधान स्वामीच्या काळ्या कारनाम्याचा अखेर पर्दाफाश झालाय पोलिसांच्या चक्रव्यूहात सापडल्यानंतर समाधान स्वामीने सपशे लोटांगण घातलंय स्वामीचा हा काळा कारनामा पोलिसांनी उघड केल्याने विटेकरांना मोठे समाधान मिळालंय विटा खणापूर रस्त्यावर असणाऱ्या राजनंदिनी अल्युमिनियम वर्क या दुकानाचे मालक समाधान महेंद्र खडसे उर्फ समाधान स्वामी एक महिन्यापूर्वी विट्यातील एका अल्पवयीन मुलीला मेसेज केल्याच्या कारणावरून समाधान स्वामीला कपडे उतरवून चोप देण्यात आला एवढेच नव्हे तर खणापूर नाका ते पोलीस ठाण्यापर्यंत अर्धनग्न अवस्थेत समाधानची धिंड काढण्यात आली या संपूर्ण प्रकरणानंतर समाधानवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला यानंतर सुमारे 15 दिवसांनी जामिनावर सुटलेल्या समाधानने आपल्या वागण्यात सुधारणा न करता विटा शहराला हादरवून सोडण्याचा नवा डाव आखला परंतु विटा पोलिसांनी वेळीच चक्रव्यूह रचून समाधान स्वामीचा डाव हाणून पाडला विटा पोलिसांच्या गुप्त यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार समाधानचा हा डाव बुधवार 8 डिसेंबरच्या आधीच काही दिवसांपासून सुरू होता पोक्सो प्रकरणानंतर समाधान स्वामी आपल्या कुटुंबियांसह मायनी येथे स्थायिक झाला आणि विट्याला येजा करत आपला व्यवसाय बघू लागला दरम्यानच्या काळात आर्थिक देणीघेणी वाढल्याने अपहरणाचा बनाव तयार करून समाधान बस्तान गुंडाळून पळून जाण्याच्या तयारीत होता त्यानुसार समाधानने विट्यातील स्वतःचे क्षेत्र विकले तर गहाण ठेवलेले दागिने सोडवून आपला डाव तयार केला मायनी येथील एका व्यक्तीच्या जबाबानुसार 8 डिसेंबर रोजी सकाळी समाधान स्वामी स्वतःच आपल्या दुचाकीवरून काठ्या घेऊन मायनी येथून विट्याकडे निघाला नागेवाडीच्या पुलाजवळ आपल्या काठ्या टाकून स्वामी विटा येथील आपल्या दुकानात आला सायंकाळी दुकान बंद केल्यानंतर समाधान स्वामीने विट्यातून नवा मोबाईल आणि कपडे खरेदी केले आणि नागेवाडी येथील पुलावर जाऊन आपलेच अपहरण झाल्याचा बनावी खेळ सुरू केला विट्यातून मायनीला परत जाताना रात्री 10 वाजता सुमारास समाधानने नागेवाडी येथील पुलावर येऊन स्वतःने आणलेल्या काठ्यांनी आपल्याच गाडीची तोडफोड केली अंगावरचं जर्किन काढून पुलावरून खाली फेकून दिले आणि टी शर्ट पुलावर टाकला आणि आपला जुना मोबाईल आणि पॉकेट आपल्या दुचाकी शेजारी टाकून परिसरातून नवी कपडे घालून समाधान गायब झाला यानंतर त्याच्या नातेवाईकांनी समाधानचे अपहरण झाल्याचा गुन्हा विटा पोलिसात दाखल केला ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आणि मोठी खळबळ उडाली आणि समाधानचे अपहरण झाले की खून अशी चर्चा सुरू झाली यानंतर पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम आणि पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी आपल्या वरिष्ठांना याबाबत माहिती देत त्यांच्या मार्गदर्शनाखाली समाधान अपहरण प्रकरणी कडक मोहीम उभी केली समाधानचा खून झाल्याचा संशय वाटू लागल्याने विटा पोलिसांनी तातडीने यंत्रणा हलवत रात्रीतच नागेवाडी परिसरात तपास सुरू केला रात्रीचा दिवस करत पोलिसांनी प्रसंगी ओढ्याच्या पाण्यात उतरून शोधमोहीम राबवली परंतु समाधानचा पत्ता न लागल्याने दुसऱ्या दिवशी पुन्हा श्वान पथकाला बोलावून पोलिसांनी तपास सुरू केला परंतु पोलिसांच्या हाती निराशा आली यानंतर जुन्या प्रकरणातील संशयितांची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर या प्रकरणात भलतेच काही आहे का या दृष्टीने पोलिसांनी क्रॉस तपास सुरू केला तर दुसरीकडे समाधान स्वामीच्या आर्थिक व्यवहाराची माहिती घेण्यास सुरुवात केली यावेळी समाधान स्वामीने बनाव करण्यापूर्वी आपल्या खात्यातून मोठी रक्कम काढल्याचे उघड झाले तर दुसरीकडे समाधानने अपहरणाच्या घटनेपूर्वी नवा मोबाईल आणि दागिने सोडवल्याचे समजताच पोलिसांना अपहरणाबाबत संशय निर्माण झाला आणि पोलिसांचा तपास उलट दिशेने सुरू झाला यानंतर पोलिसांनी समाधान स्वामीच्या नातेवाईकांसह
मायनी आणि विटा येथील मित्रपरिवाराला ताब्यात घेऊन आपल्या स्टाईलमध्ये डोस दिला आणि दुसरीकडे समाधान स्वामीचे आर्थिक व्यवहार ब्लॉक केले. पोलिसांच्या या संपूर्ण चक्रव्यूहात समाधान स्वामी पूर्णपणे अडकून पडला आणि पोलिसांसमोर लोटांगण घालत सरेंडर झाला. यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत आर्थिक देणी वाढल्याने अपहरणाचा कट आपण रचल्याची कबुली समाधानने दिल्यानंतर विटा शहरात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली. एकूणच चक्रव्यूह रचून समाधान स्वामीचा बनाव मोडीत काढून त्याला गुडघ्यावर आणणाऱ्या विटा पोलिसांचे परिसरातून कौतुक होत आहे. प्रसाद पिसाळ यांच्यासह जिओ मराठी न्यूज विटा. 916 होलमार्किंग गोल्ड मध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील वैभव ज्वेलर्स. ग्राहकांसाठी खास उपलब्ध असणाऱ्या आमच्या गोल्ड पीसी वैभव धनसंचय योजनेसह सोने गहाणसाठी आपल्या वैभव ज्वेलर्सला आजच भेट द्या. संपर्क 98 27 18 30 83. आमचा पत्ता सराफ पेठ विटा. जिओ मराठी. ते धडक ते धडक.